परिसरा मध्ये अशी अलौकिक अशा पद्धतीची विद्या संपादन केली होती जी की आयुर्वेदिक विद्या असे म्हणून आपण म्हणतो। त्यावेळी दवाखाने नव्हते। 15 नोव्हेंबर क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती आपण साजरा करत आहोत। तुम्हाला माहिती मिळाली असते देश सेवेसाठी देशाला स्वातंत्र्य घडवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्रयत्न केले, प्राणाची आहुती दिली, बलिदान दिली। त्यामध्येच बिरसा मुंडा हे प्रामुख्याने ज्यांनी खऱ्या अर्थाने इंग्रजांविरुद्ध लढाई सुरू केली, इंग्रजांना या भारतातून हाकलून लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले। ज्या जमीन स्वातंत्र्य हे त्याही काळामध्ये नव्हतं, अनेक वर्षी पूर्वीच्या काळापासून आपल्या देशावरती अनेक साम्राज्यांनी सत्ता स्थापन केली होती। पोर्तुगीज असतील, मोगल साम्राज्य असतील, अशाच पद्धतीने त्याही काळामध्ये इंग्रजांचे साम्राज्य आपल्या भारतावरती होते। आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने पहिला उठाव जो इंग्रजांविरुद्ध सुरू केला तो झारखंड जिल्ह्यामध्ये बिरसा मुंडा यांच्या मार्गदर्शन केला। आणि त्यावेळेस इंग्रजांना त्यांनी एक प्रकारचं आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही, त्यांच्याकडे लढण्यासाठी बंदूक होत्या तरी पण ते घाबरले नाही आणि तीर कमठा धनुष्यबाणाच्या सहाय्याने त्यांच्या विरुद्ध लढाई केली आणि ती लढाई यशस्वी झाली। आणि बिरसा मुंडांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या त्यांनी मान्य केल्या। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांची जवळील लिहुतू खेडेगावामध्ये सुकमा मुंडा आणि कर्मी हातू या दाम्पत्याच्या घरी झाला। वडील शेतमजूर होते। घरच्या गरिबीमुळे त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये त्यांना शिक्षणाची संधी मिळाली। सुरुवातीला त्या शाळेमध्ये त्या शाळा मिशनरी होत्या, ख्रिश्चन धर्मी यांच्या होत्या। आणि त्या ठिकाणी प्रवेश मिळाल्यानंतर त्यानंतर त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सांगण्यात आलं आणि ख्रिश्चन धर्म सुद्धा स्वीकारला। परंतु कालांतराने त्या लोकांनी पूर्ण हळूहळू जे जनजाती आदिवासी समुदाय होता त्यांच्या ते शेती त्यांनी बळकावण्याचा प्रयत्न केला। ख्रिश्चनच्या नावाने त्या ठिकाणी मिशनरी काढल्या आणि ते बिरसा मुंडांना ते आवडलं नाही आणि त्यांच्या ही विरोधामध्ये त्यांनी आवाज उठवला आणि त्यावेळेस त्यांनी त्या जमीन पुन्हा परत घेतल्या। 1894 मध्ये बिहार राज्यामध्ये भीषण दुष्काळ पडला होता। या दुष्काळामध्ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले। त्यावेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची निस्वार्थ आणि अंतकरणाने सेवा केली। ब्रिटिश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करून दुष्काळ माफ करण्याकरता त्यांनी जन आंदोलन केले। आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्या शोषणाविरुद्ध होते। त्यामुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्यामुळे ब्रिटिशांनी जहागीरदार व जमीनदाराच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांना रोखण्याचा प्रयत्न केला। भगवान बिरसा मुंडा हे सांगितलं जातं, परंतु हे नेमकं कशामुळं? तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये छोटे नागपूरच्या पठार या परिसरामध्ये त्यांनी अशी अलौकिक अशा पद्धतीची विद्या संपादन केली होती जी की आयुर्वेदिक विद्या असे म्हणून आपण म्हणतो। त्यावेळेस दवाखाने नव्हते, परंतु वनस्पतीपासून त्यांनी औषध तयार करून त्याच्यावरती उपचार करायचे सुरू केले आणि हजारोच्या संख्येने तेथील आदिवासी समुदाय आदिवासी लोकांवरती त्यांनी उपचार सुरू केले आणि खरंच वेगळ्याच प्रकारची त्यांनी त्या
आयुर्वेदिक त्या शास्त्रामध्ये त्यांनी प्रगती केली होती आणि तेव्हापासून बिरसा मुंडांना भगवान म्हणू लागले होते तेथील जनजाती समुदायाचे लोक. महात्मा गांधी आपल्या देशाचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जातात आणि त्यांनी जो आदर्श घेतला किंवा त्यांनी ज्या मानवाचं अनुकरण केलं आयुष्यभर ते दुसरे तिसरे कोणी नसून ते बिरसा मुंडा होते. त्यांच्या सारखा पेहराव हे करून त्यांनी सुद्धा देश सेवेचं क्रांतीचं आपलं आंदोलनामध्ये अनेक प्रकारच्या याच्यामध्ये सहभाग घेतला. अशा या महामानवाचा आज जन्मदिवस त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो आणि माझे छोटेसे मनोगत थांबवतो. जय.